मुंबई महानगरपालिकेने फेरीवाल्यांसाठी एक ठोस उपाययोजना करावी फेरीवाल्यांना अधिकृत असं लायसन्स देण्यात यावं असा आदेश हायकोर्टाने मुंबई महानगरपालिकेला दिला होता परंतु या आदेशाची अंमलबजावणी मात्र मुंबई महापालिकेने केलेली नसल्याचेच दिसून येत आहे साधारणतः मुंबईतील कुठल्याही रेल्वे स्थानकाबाहेर दीडशे ते दोनशे मीटरपर्यंत फेरीवाल्यांना किंवा ठे कुठल्याही दुकानवाल्यांना ठेले लावण्यास मनाई आहे परंतु असे असतानाही सांताक्रुज रेल्वे स्थानकाबाहेर अक्षरशः फेरीवाल्यांची रांगच लागल्याचे दिसून आले आहे सांताक्रुज रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला बाहेर पडताच अक्षरशः फेरीवाल्यांच्या गराड्यात आपण चालतो आहो का असाच प्रश्न आपल्याला उद्भवेल अधिकृत लायसन्स न मिळाल्यामुळे आम्हाला अजूनही या रस्त्यांवरतीच अशा प्रकारे ठेले लावावे लागतात असाच नाराजीचा सूर येथील काही फेरीवाल्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या प्रती काढला आहे आम्हाला अधिकृतपणे लायसन्स मुंबई महापालिकेने जर दिले तर आमच्यावर अशा प्रकारे रस्त्यावर ठेले लावण्याची पाळी येणार नाही असेही येथील फेरीवाल्यांचे म्हणणे आहे परंतु जर आम्ही ही गोष्ट कॅमेरासमोर येऊन सांगितली तर कदाचित उद्या मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी येऊन आमचा आमचे दुकान किंवा आमचा ठेला उचलून देतील अशी भीती त्यांच्या मनात होती त्यामुळे एकही फेरीवाला पुढे येऊन त्यांच्या मनातील खंत व्यक्त करण्यास धजावत नव्हता मुंबई महानगरपालिका अशाच प्रकारे त्यांची दहशत या फेरीवाल्यांमध्ये पसरवणार आहे का महा बीची टीम ज्या वेळेला सांताक्रुज रेल्वे स्थानकाबाहेर पोहोचली त्याच वेळेला मुंबई महानगरपालिकेचे काही अधिकारी रस्त्याचे माप घेण्यासाठी आले होते त्या रस्त्याचे काम हे नव्याने करण्यात येणार असल्याचेही त्या अधिकाऱ्यांनी सांगितले परंतु जर फेरीवाल्यांचा हा प्रश्न मुंबई महानगरपालिका सोडवणार नसेल तर रस्ता कितीही रुंद करून काय उपयोग मुंबई महानगरपालिका जर मुंबईकरांसाठी आणि मुंबईच्या फेरीवाल्यांसाठी ठोस उपाययोजना करू शकणार नसेल तर या फेरीवाल्यांनी तरी कोठे जावे या फेरीवाल्यांनी मुंबई महानगरपालिकेवर विश्वास ठेवावा की नाही हायकोर्टाच्या आदेशानंतरही जर मुंबई महापालिका तो आदेश पाळणार नसेल तर ह्याला मुंबई महापालिकेची मनमानी समजायचं की दुसरं काही यावर आपलं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा